वडगावा माडेलात रेल्वे स्टेशनाकडे कुकळे म्हापशा बस स्टँड अशा कितल्याशाच सरकारी प्रकल्पांच्या जमिनीच्या भरपायचा प्रश्न उप्रासला. भरपाय सापूच उणी दिसता, ह्या केशीचे किती करपाचे ते थारावचे पडले. हा विषय सरकाराकडे व्हायला म्हणून मंत्री फ्रान्सिस डिसुझान जाब दिली. वडगावच्या ट्रान्सपोर्ट प्लाझाची 1.5 लाख जमीन अडकल्या, प्रकल्प रद्द केला, शेतकी जमिनीचे झोनिंग बदलून स्कॅम केला म्हणून विजयान आरोप केला. दिगंबर कामत म्हणता मडगावाक ट्रान्सपोर्ट प्लाझा जायच. मडगावच्या एंट्रीचेरूच म्हज्या मतदारसंघात इस्पर आन्सर 1,35,460.3 square meters एक्वायर केल्ली एक ट्रक टर्मिनस प्रोजेक्टाक. सबसिक्वेंटली हो ट्रक टर्मिनस प्रोजेक्ट लोकांनी ओपोज केलो आणि प्रोजेक्ट स्क्रॅप केलो, जमीन पोझिशनान घेतली. आता माझा पहिलो प्रश्न असा हा की हो ट्रक टर्मिनस प्रोजेक्ट सरकारान फुल्ली अँड फायनली स्क्रॅप केला आणि केला झाल्यावर ऑल्टरनेट किने विचार केला? हेजेर सरकारान अजून निर्णय घेऊना किते करतले पण ते काय तुमचे विषय आहात, लोकांचे विषय आहात, हेच कडे न दोन तीन कडे विषय आहात. एक रेल्वे स्टेशनाकडे एक विषय आहात, कुंकोले तिसरो विषय आहात. म्हणतात हे विषय कहे सोडवचे म्हणून एक आम्ही नोट मूव केलेलो आहात सरकाराकडे, म्हणजे सीएमाकडे, की हे विषय खंचे भाषेन सोडवं येतात पण ते आणि जे कॉम्पन्सेशन दिलं ते माझ्या हिशोबाप्रमाणे कमी दिले खाय दिसता, म्हाकाय दिसता, कित्याक ही प्रायम जागा. एक्विजिशन करून पोझेशन घेतली असताना ती किती तरी गुड्डीलासांव करून ती ओपन अप केली आणि त्याची एन्टायर झोनिंग C1 केले. C1 म्हणजे डबल FAR. जी ॲग्रिकल्चर जी 5 रुपया square meter जमीन 50,000 रुपया square meter व्हॅल्युएशन झाले आणि ती जमीन एक प्रायव्हेट ओनराक परती दिली. तो विषय म्हाका सारखो सांगशी झाल्यानं डॉक्युमेंट दिशी जाल्यार हांव चौकशी करतां. विल द मिनिस्टर एश्युअर मी that if this land is not required, this land is, supposing there is a opposition, can you think of an alternative land to locate a transport plaza in the city of Margao? Sagalya sheharang warehousing achi garaj aha, muntakat ata dusra kade khay tari galpa jana thay tari karpa jay, mhanje amdarang vishwasan ghenut jatale amka zabardasti lokacher karpachi garaj na. ढळ येरादारी खात्याच्या कर्मचारी सोसायटीत व्हड अफरातफर झाल्या म्हण सोसायटीच्या काही वांगड्यांनी प्रकरण सहकार निबंधकाकडे पावयला. सोसायटीची सहकार खात्यात चौकशी चालल्या म्हण सहकार निबंधक भिंगीन तांकां सांगला. फाटले 3 महिने बंद आशिल्ली सोसायटी बेगिनात बेगीन चालू करची म्हण सोसायटीच्या वांगडी मागतात. नय येरादारी खाते कर्मचारी सोसायटीन व्हडा प्रमाणात अफरातफर झाल्या असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. सोसायटीच्या वांगड्यांनी शुक्रारा सहकार निबंधक JB भिंगीक निवेदन भेटले. आता 2009 सुरेश सालगांवकर हेज्या अंडर न्यू बोर्ड ऑफ डायरेक्टर आयलो आणि आता आम्ही त्यांचे अंडर RTI एक इन्फॉर्मेशन मागला झाल्यावर त्यांना हांगा ह्याही चेअरमॅनच्या अंडर मोठी मोठी गफलत झाली कडे असा. जवळजवळ 20-25 लाखांची गफलत असे आमचे अंदाजे दिसता. ही सोसायटी चालू उरपा जाय, आमचे शेअरहोल्डर पण आज कसले अडचणी सापडले, MT लोन काढपा जाय नाल्या आपल्या इलेक्शन किती झालं ते विचारपा झालं तर थोडं कोण ना. 3 महिने झाले हे आता चेअरमॅन बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि 2 वर्कर आहात त्यांना. आम्ही रिक्वेस्ट करतात की त्यांनी बेगीन सोसायटी स्टार्ट करची. सहकार खात्यान या सोसायटीची चौकशी चालू केल्या आणि ती पुराय झाल्या उपरांत कारवाय करतले असे सहकार निबंधक JB भिंगीन सांगले. आम्ही आमचं स्पेशल ऑडिटर थिंग घातिल्लो असा सेंट्रल झोनाच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या मार्फत आणि तो इन्क्वायरी करता. ताजी इन्क्वायरी रिपोर्ट जसा आयलो की ना इमिजिएटली वील टेक ॲक्शन. अनलेस आम्ही इन्क्वायरी कंप्लीट केल्याशिवाय आम्ही तेजेर काय हे करपाक शकना. न्ही म्हणजे फॅक्च्युअल जे पोझिशन असा ते थंयसरले आमकां फाइंड आउट करचे पडटले आणि ते आम्ही इमिजिएट करपाक लायिल्ले असा. प्रुडंटा खातीर सुशांत पळ. पद्मदाब शिष्य संप्रदायान सगळ्या हिंदूं खातीर वेदोक्त श्रावणी विधी दवरला. सुतापुनव तशेंच हेर असले कांय धर्मीक विधींचेर कार्यावळीत मार्गदर्शन करतले. 10 ऑगस्टाक कुंडय तपोभुमीचेर सुवाळो जातलो, प्रमेशानंद स्वामी मार्गदर्शन करतलो. ह्या कार्यावळीक 10,000 लोक येतले म्हण अदमास आसा. अंदू पद्मनाभ शिष्य संप्रदाया भायर सगळ्या हिंदूं खातीर म्हण ही कार्यावळ दवरल्या. सुवाळ्याचेर प्रमेशानंद स्वामी मिडिया कडेन उलयलो. श्रावणी विधीलाच आपण सुताची पुनव म्हणून ओळखतो. याच विधीच्या दिवशी नारळे पौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा कार्यक्रमही होत असतो. हे काही आम्ही विशेष स्वामी ब्रह्मेशानंद करत नाही आहे, तर आमच्या हिंदू धर्माने जेवढ्या गोष्टी आजवर सांगितलेल्या आहेत त्या आज आम्ही हळूहळू विसरत चाललेले आहोत.
आमच्या हिंदू लोकांना सुखी होण्यासाठी आमच्या ऋषीमुनींनी हे जे देणं आम्हाला दिलेलं आहे ते टिकवण्याचं कार्य फक्त आम्ही करतो आहोत. आणि सगळ्या गोमंतकीय जनतेला आवाहन आहे की हे विधी जर तुम्ही आम्ही केले नाही तर एक ना एक दिवस असा येईल हा देश आमच्यापासून दूर होईल, ही संस्कृती आमच्यापासून दूर होईल आणि परत एकदा आम्हाला परकीयांच्या राज्यामध्ये राहावं लागेल, पराधीन जगणं आम्हाला पुन्हा एकदा जगावं लागेल. हा निसर्ग तुमच्या आमच्या सगळ्यांवरती कोपतो आहे, बघा तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारे. या सगळ्याची जाण जर आम्ही ठेवली नाही तर आमचा जन्म जो आहे तो असा दुःखाचा होऊन जाईल. एवढ्यासाठी आम्ही सगळ्यांनी या आता हिंदू धर्मीय लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे. पूर्वी फक्त संप्रदायापुरताच हा विधी जो आहे तो सगळे शिष्य लोक करत होते, यंदाच्याच वर्षीपासून आम्ही हा सगळ्या हिंदू समाजासाठी मोकळा केलेला आहे. इथल्या ह्या खबराचित्र अंगात सोपता, नमस्कार. तुम्ही पळतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट.